मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर काम करणाऱ्या 5 CISF जवानांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती पुढे आल्यानंतर पनवेल परिसरात खळबळ माजली आहे. 16 मार्च रोजी भाजपचे कळंबोली शहर सचिव संतोष गायकवाड यांनी या संदर्भात पोलिसांना माहिती दिली होती. आपल्या सोबत स्वतः संतोष गायकवाड फोनवरून जोडले गेले आहेत. मला सांगा की आम्हाला अशी माहिती मिळालेली आहे की कळंबोलीमध्ये आपल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी काही गोष्टी म्हणजे जवानांना एक CRPचा जवान होता तो एअरपोर्टवरती ड्युटी ते करत होते. काही गोष्टी तुम्हाला संशयास्पद आढळली म्हणून तुम्ही काही कोणाच्या निदर्शनास आणून दिली, काय नक्की माहिती आहे काय सांगाल? मी स्वतः तिथे म्हणजे सेक्टर 4 मध्ये ती सोसायटी आहे हे मला पूर्वपासून माहिती होतं आणि थोडस वैद्यकीय क्षेत्रामध्ये मी काम करत असल्यामुळे थोडस माझ्या लक्षात आलं की हे जे जवान आहेत हे एअरपोर्ट मधून जे परदेशी लोक येत असतील त्यांच्या मुवमेंटवरती किंवा त्यांचे जे चेकिंग वगैरे करतात तर त्यांना ह्यांची लागण लागू शकते. त्या अनुषंगाने मी त्या सोसायटीच्या इथे गेलो आणि त्या जवानांना मी समजावून सांगितलं किंवा आणि प्रतिबंध केलं की तुम्ही बाबा बाहेर तुम्ही जास्त फिरू नका किंवा जर बाहेर जायचं असेल तर मास्क हँडग्लोव्ज वगैरे पूर्ण प्रिकॉशन घेऊनच जावा जेणेकरून जे सिव्हिलियन लोक आहेत त्यांना कुठल्याही प्रकारची बाधा होऊ नये म्हणून अशा प्रकारची मी त्यांना म्हणजे विनंती केली आणि समज दिली. बरं, तुमच्या ही गोष्ट निदर्शनास आल्यानंतर तुम्ही याची कल्पना कोणाला दिली का? हो, मी आमचे शहर अध्यक्ष जे रवीनाथ पाटील आहेत त्यांना मी पहिले इन्फॉर्मेशन दिले की त्यांना मी सांगितलं की बाबा ही गोष्ट अशा अशा प्रकारे होते तर तुम्ही पुढे तसं महापालिकेला कळवावे. त्यानंतर पण मी तसं पोलीस स्टेशनला पण कळंबोली पोलीस स्टेशनला पण मी फोन केलाय त्या संदर्भातली माहिती दिली. मग पोलिसांनी पुढे पुढची कारवाई काय केली? पुढचे मग त्यांनी चौकशी केली आणि त्यांनी प्रतिबंध केले ना पुढे पुढे जाऊ नये बाहेर वगैरे. त्यानंतर मी कंटिन्यू त्या बिल्डिंगच्याच आवारात जवळ 4 दिवस बाहेरून मी फॉलोअप घेतला की बाबा नक्की ते जे जवान आहेत ते बाहेर जात आहेत का बिल्डिंगच्या आतमध्ये. तर तसे ते बाहेर जात नव्हते, ते गेटच्या आतमध्येच होते आणि त्यांनी ते पूर्ण मास्क वगैरे प्रिकॉशन घेतलेलं जेणेकरून कुठल्याही सिव्हिलियन वाल्याला काय अडचण नाही. तुमच्या माहितीप्रमाणे त्या जवानांना झालं पण अजूनही कुठ काही जवानांना झालेली आहे का अशी माहिती तुम्हाला मिळाली आहे का? हो, अजून 4 जवानांना म्हणजे टोटल 5 जवानांना हे आता कोरोना बाधित झालेल्याची इन्फॉर्मेशन मिळालेली आहे आणि पूर्ण आता सध्या ते पूर्ण सोसायटी सील केलेली आहे आणि ते जे जवान जात होते ज्या दुकानात वगैरे ते दुकान वगैरे पण सील केलेली आहेत आणि सोसायटी पूर्ण म्हणजे आजूबाजूच्या सोसायट्यांना पण आम्ही इन्फॉर्म केलं की कोणी बाहेर पडू नका. बरं, कळंबोली सेक्टर किती मध्ये साधारणपणे लोकांची जवान? सेक्टर 4 मध्ये पण. बरोबर, आता काय पुढचं तुम्हाला प्रोसिजर त्यांची माहिती आहे काय पुढचं काय करणार कशा पद्धतीचं काय त्याची कल्पना आपल्याला काय त्याची काय आयडिया आहे? पुढे म्हणजे आता मी जे समाज मंत्री म्हणजे आपला आरोग्य विभाग आहे त्यांच्याशी मी कॉन्टॅक्ट केलं तर जसे ते लोक जसं जसं काही साईन वगैरे दिसतील किंवा जसे टेस्ट तर ते लोक घेऊन तिथे पहिले हे करतात आणि त्यानंतर त्यांना जरा दिसलं की बाबा इथे जरा थोडस पॉझिटिव्ह आहे किंवा संदर्भ म्हणजे थोडस डाऊट वाटला तर ते लगेच कस्तुरबाला पाठवतात. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.